चित्रा चित्रा कुठे गेली परवी सकाळी सकाळी? काल पासून हिला ट्रेसच्या मदतीसाठी बोलवती, अजून पत्ता नाहीये हिचा। देवा, तिच्या मदतीशिवाय सगळे ट्रेक कसे काय पूर्ण होणार आहेत? देवा बघ रे बाबा तू। काय रे तुम्ही दोघ असे गप्प गप्प का वाटतंय? तुला जायची घाई नाही वाटत ऑफिसला? अरे परीक्षा हिची आहे, तू का एवढा गंभीर होतोयस? राहावं लागतं का माई, नाहीतर अभ्यास नाही करणार ती। काही काय रे बोलतोस तिला, बिचारी किती अभ्यास करतीये। मला वाटलं दुसरं काही टेन्शन आहे की काय तुम्हाला दोघांना? नाही गं भाई, काही नाही। नाहीये ना, मग ठीक। माई या। माई काय? अग कुठे लपली आहे ही? कोण? अग चित्रा, तिला काल पासून ट्रेसच्या मदतीसाठी बोलवतीये पण अजून ही आलीच नाहीये। आदित्य, मी तुला निरोप द्यायला सांगितला होता ना, तू दिलास ना? हो दिला। बघितलंस तरी अजून या मुलीचा काही पत्ता नाही। अगं मी काल ह्याने निरोप दिल्यानंतर सुद्धा मी तिच्या रूम मध्ये गेले होते, तर ती झोपायच्या तयारीमध्ये होती, म्हणून मी आपल्या जाऊन तिला विचारलं की काय झालंय, तर मला म्हणाली बरं नाही वाटत आहे, पण असं काही ताप बीप आल्यासारखं वाटत नव्हतं, पण तरी मला म्हणाली की मी आता झोपते। म्हटलं ठीक आहे बाई, झोप झोपली। पण आता आज सकाळी उठल्यानंतर सुद्धा हिने विचारायला यायला नको होतं का मला की अर्जू आईनी काय काम होतं तुझं, काल येऊन गेलीस ते? पण नाही, आज सुद्धा ती फिरकलीच नाही, म्हणून शेवटी मीच पुन्हा गेले तिच्या रूम मध्ये तिला बघायला, तर बाई साहेब रूम मध्येच नाहीये, म्हणून म्हटलं इथे आहे का विचारावं। थांब जरा, तू ही बडबड करतेस ग, आताच मी हिला विचारलं कुठे म्हणून। नाही कण एव्हाना तिची खाली एकतरी चक्कर होतेस ग? पण मग ही गेली कुठे? मी फोन करून बघते। बघ बघ उचलते का फोन, लागतोय का? फोन स्विच ऑफ लागतोय माई। हा मी मागच्या अंगणात बघून येते। अगं तिथे कशाला जाईल ती? नाही कदाचित मूड खराब असेल तर सगळ्यांसमोर नको वाटत ना। मी बघून येते। ये ये तू बघून ये। तू आहेस ना आदित्य? हो मी आहे ना। गेली असेल कदाचित मागे। अरे परवाच सांगत होती आम्हाला अशा भरल्या घरात मी तर अडक्या चेहऱ्यांनी वावरणार नाही। हो मी सुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहे, मलाही बरं वाटलं होती असं म्हणाली तेव्हा। अरे आपण सगळे हसत खेळत राहतो ना, तेव्हा तिलाही वाटलं असेल की मनोजनीही आपल्यावर असंच वागावं, असंच राहावं, नाही का? नाही ती। अरे देवा, अगो मग गेली तरी कुठे असेल ही? नाही अशी न सांगता कुठे जात नाही का कधी ती? अरे आदित्य, मी परत फोन लावून बघते। बघ बघ अजूनही स्विच ऑफच येतोय माई। अजूनही? अरे बापरे, आता तुम्हाला टेन्शनच यायला लागले। हो ग, मी काम करते, मी सतीशला सांगते, तो आताच बाहेर गेलाय, रस्त्यात कुठे दिसतीये का बघ म्हणून। हा हा थांब, मी फोन करते। हॅलो सतीश। हा अरे ऐक ना, अरे ही चित्रा घरातच नाहीये। अरे हो मी सगळीकडे बघितलं, खाली वर अंगणात कुठे कुठेच नाहीये ती। नाही मी काय म्हणते, तू तू बघ ना जरा, रस्त्यात कुठे दिसतेय का तुला, किंवा देवळात वगैरे गेलीये का काय? हो प्लीज प्लीज मला लवकर कळव। हो 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 आणि
आणि इथे जर आले तर मी कळवते तुला. हो हो बाय बाय. एक मिनिट मी बाईक घेऊन जातो, सतीशला गाठतो आणि आम्ही दोघं मिळून शोधतो. बण जे काय कळेल ते लगेच कळवा आम्हाला. कळवतो. सांभाळून जा. हो टेन्शन मी तर घाई घाई चालवेल. नांदांना सांगूया आपण. काय ग एकदम तिघे आलात, काही विशेष? अहो आज सकाळपासून चित्रा कुठे दिसतच नाहीये. मी एवढं काय टेन्शन घेतेस, गेली असेल इथेच कुठेतरी पाय मोकळे करायला. तुम्ही तिच्या फार मागे लागू नका बरं. तिला जरा तिची स्पेस मिळू द्या. सारखं आपण तिचा विषय काढतो, दडपण येत असणार तिच्यावर. सारखं तिच्या परिस्थितीची जाणीव करून दिल्यासारखं होत असणार. तिला जरा मोकळं सोडा बरं. काय करतेस, कुठे जातेस, रडतेस का, असं नका विचारत जाऊ तिला. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. आम्ही सुद्धा वेळोवेळी या गोष्टीची काळजी घेत असतो हो. पण अहो कुठेच नाही आहे ती घरात. अगदी मागच्या अंगणात सुद्धा बघून आली मेघना. नाना अहो आणि तिचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागतोय. शेवटी मी सतीशला सांगितलं तर तो गेलाय शोधायला. आदित्य सुद्धा गेलाय त्याच्या बरोबर. आता अरे बापरे, हे काहीतरी वेगळं दिसतंय. असं अचानक निघून जाण्यासारखं झालं काय? तेच तर कळायला मार्ग नाहीये ना. चित्राच्या निघून जाण्याचं कारण मला माहित असून मी घरात कोणालाही सांगू शकत नाही. पण तुम्ही शोधा, तुम्हाला जमेल तिथे. मी पण बघतो काय करायचं ते. चला बोल मेघना. हा पण बोलता येत आहे का तुला? सतीश दादा असतील ना बरोबर? नाही मी थोडं बाजूला येऊन बोलतोय, बोल. काही कळलं का रे? नाही रे अजून. कालच्या घटनेची लाज वाटून गेली ती कुठेतरी. हो यार त्याच टेन्शन आलंय मला पण. माझं चुकलं, मी फक्त बघत बसले. मी त्याच्याशी आधीच बोलायला हवं होतं. आणि तुझं म्हणणं बरोबर होतं मेघना. तेव्हाच तुझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती आज. पण कुठे गेली असेल रे ती? मला तर ती सारखं जीव द्यायला गेली होती ना पिकनिकच्या वेळी, तेच आठवत आहे. गॉड आदित्य तिला प्लीज लवकर शोध. हो हो चल शोधतो आम्ही तिला. आणि काही कळलं की कळवतो लगेच. हो प्लीज. चल मी जातो सतीशकडे. बाय बाय. देवा चित्रा लवकर सापडू दे. या मुलीच्या नशिबात काय लिहिलंय ना देवच जाणे ग बाई. छे लग्न झाल्यापासून काय ना काही तिच्या मागे लागलेलंच आहे. वाटलं होतं लग्न झालं तरी सगळं सुरळीत होईल, पण सगळं उलटच होत चाललंय. छे काळजीच वाटायला लागली हो. नाही मुख्य म्हणजे आपण ह्यातल्या अण्णांना काहीही सांगितलेलं नाहीये. तिची सगळी जबाबदारी त्यांनी आपल्यावर सोपवली होती. आणि आता काय होऊन बसलं हे? आपण कुठल्या तोंडानं सांगणार हो हे सगळं त्यांना? आपण त्यांना सांगितलं नाही हे चुकलं का आपलं? छे अशा वेळी ना नाही नाही ते विचार येतात मनात. तरणी ताठी पोर एकटीच निघून गेली. तिच काही बरं वाईट? देवा संजीवनी हे बघ चित्राला काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. आपण आपल्या मनाची समजूत तर घालत नाही होत ना संजीवनी. खरं सांग आता मला चित्राची काळजी वाटते, पण त्यापेक्षा मनोजचा ना असा मनापासून संताप येतोय. संताप समोर असताना तर जाऊ दे, त्याच्याबद्दल बोलण्यात काय अर्थच नाही. जरा जरी जबाबदारीची जाणीव असते आणि बायकोबद्दल काळजी असते ना तर असं वागलाच नसतात. आणि मग चित्राही अशी वागली नसते. असो मी त्या श्यामकांतला फोन केलाय, त्याचा मुलगा सिनियर इन्स्पेक्टर आहे ना, त्याला भेटून येतो. त्याला मुलाशी बोलायला सांगतो जरा. बर लवकर या.
आणि जे काही कळेल ना ते मला ती कळवा घरी. हो तू काळजी करू नकोस. आलो. खूप ठेव रे बाबा माझ्या पोरीला. छे माझी काळजी अजून वाढत चालले ग मेघना. माझा तर विश्वासच बसत नाही की असं काही घडलं असेल. आत्ता आत्तापर्यंत किती आनंदात होती ग पोरगी. वाटलं तर चला सगळं आता सुरळीत होत आहे. पण तिच्या मनात इतकं मोठं वादळ चालू होतं याची शंका सुद्धा आली नाही ग. फसले फसले मी तिच्या आनंदाला. लागतोय का फोन? नाही. वेडी आशा नुसती आपली. 100 वेळा फोन केला असेल. बंदही करून ठेवला असेल कदाचित. लिंबू सरबत करून ठेवलंय मी. हे लोक कोणातून आले की त्यांना लागेल ना. माई कुठे गेली असेल ग ही. मी तरी काय सांगू बाई तुला. मलाही काही कळेना असं झालंय. तोच तोच विचार सारखा डोक्यात येतोय आणि पुन्हा पुन्हा मी त्याच त्याच परिणामांवर जाऊन पोचते. नाही नाही ते विचार येत आहेत मनात. देवा परमेश्वरा सुखरूप ठेव रे बाबा माझ्या पोरी. नाही कळलं काही. सगळीकडे शोधलं माई. अगदी हॉस्पिटल सुद्धा पालथी घातली पण कुठेच पत्ता नाही. सतीश गे. अमित आणि विजया नाही आले का अजून? आज पल्लवच्या शाळेत मीटिंग होती ना. वेकेशन बॅचचं काहीतरी चाललंय त्यामुळे त्यांना यायला उशीर होणार होता. पण येतीलच आता तासाभरात. एकदा वाटला होता त्यांना हे कळवावं पण मग कळवलं तर त्यांना चैन नाही पडणार आणि येतील लगेच धावत. म्हणून मग फोन नाही केला. नाही बरं झालं फोन नाही केला असते. आदित्य आता काय करायचं काय आपण? मला वाटतं आपण पोलीस स्टेशनला. नाही नाही हे गेले श्यामकांतकडे. त्यांचा मित्र ना श्यामकांत आठवतो ना तुम्हाला? हा. त्यांचा मुलगा सिनियर इन्स्पेक्टर आहे त्याच्याशी बोलतो म्हणाले ते. बरं झालं. कधी गेले पण? झाला असेल अर्धा एक तास. आता वाट बघण्याखेरीज आपल्या हातात काहीच नाही. आधीच बोलायला हवं होत. सोप होत का ते मेघन? असं कसं बोलणं? आणि मेघना तुझं नाही माझं चुकलंय. मुळात मी चित्र आणि मनोजच्या लग्नाला सपोर्टच करायला नको होतो. मला वाटलं त्यांचं दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. थोडे स्वभाव वेगळे म्हणून काय बिघडलं? प्रेम पुरेसं असतं. पण नाही असं नसतं. प्रेम खूप
वेगळी गोष्ट आहे रे आदित्य. आपल्याला प्रेमाविषयी तसुभरही कळलेलं नाहीये. प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या बाबतीत ते खूप वेगळं असतं. त्याचा अनुभव त्याचा अर्थही वेगळा असतो. आपण आपल्या अनुभवांवरून त्यांच्या बाबतीतले निर्णय घेतले. आपण म्हणजे मीच पण चुकलच. आणि आता सगळं विचित्र होऊन बसलंय. मेघना, चित्राच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्याला कारणीभूत मीच असेल ना. आदित्य, आदित्य, आदित्य काय करायचं रे आपण? नाही म्हणजे माझे तर हात पाय गळायला सारखेच झाले. आपण सगळीकडे शोधलं रे हिला, पण हिचा कुठेच पत्ता नाहीये. याचा अर्थ काय घ्यायचा आपण? मुंबईत तशी ती खूप नवीन आहे. एकटीच कुठे गेली असेल? तिच काही बर वाईट तर झालं? मला खूप टेन्शन आलं रे आदित्य. अर्जु, असा विचार नको करूयात आपण. अगं आम्ही पण त्याच विचाराने घाबरलोय, पण असं करून नाही चालणार ना आपल्याला. तरी पण मला टेन्शन आलंय रे आदित्य. नको नको ते विचार येत आहेत रे मला. चित्राच्या बाबतीत जर काही वेड वाकड झालं ना तर सगळं सतीशवर येईल रे. आम्ही दोघांनी तिला आमच्या जबाबदारीवर इथे आणलं होत. आपण अण्णांना या बाबतीत कळवायला हवं होत. कळवूया का? नाना गेलेत ना, बघूया आपण काय होत आहे ते. चल आपण बाहेर जाऊया. चल. चित्रा मनोजकडे नसेल ना गेली? ते मला नाही वाटत. म्हणजे अशी अचानक का जाईल ती, काहीही न सांगता. काहीतरी मनाला लागणारी घटना घडल्याशिवाय अशी तडकाफडकी नाही जाणार. तसं काही घडलंय का? तसं काहीच घडलं नाही. काल रात्री आपण किती हसत होतो. ती विचारायला का आली होती की स्वयंपाक काय करायचा? केवढी उत्साहात होती ती. हा, नंतर ती स्वयंपाकाला गेली आणि मी वर गेलो. हो, आणि मला ट्रेस पूर्ण करायचे होते म्हणून मी तिला फोन पण केला. तेव्हा आदित्यने, अरे तूच तर फोन उचललास ना. हो. आणि मला निरोप दिला की ती पीठ म्हणून वर येते म्हणून. पण खूप वेळ झाला ती आलीच नाही म्हणून मी तिच्या रूम मध्ये गेले तिला बघायला. तर तिथे ती झोपली होती. म्हणून मी आपलं विचारलं सुद्धा की काय झालं, बरं नाहीये का? तर मला म्हणाले की हो बरं नाहीये, पण ताप वगैरे काहीच नव्हता. काहीच कळत नाहीये बाबा. एक मिनिट, एक मिनिट. आपण तिच्या रूम मध्ये बघायला पाहिजे. तिने काही चिठ्ठी वगैरे तर नाही ना ठेवलेली? आपण चेकच नाही केलं. जा बघून ये लवकर. आलोच. हे सगळं खूप भयंकर वाटतं रे आदित्य मला. देवा प्लीज चित्राला सुखरूप ठेव.
माझा चुकला आदित्य, मी तुला सांगत बसण्यात वेळ घालवला, आधीच तिच्याशी बोलण्यास ही वेळच नसती आली. अगं पण तिने ऐकलं असतं का तुझं? अशा वेळी माणूस कोणाचाही ऐकायच्या मनस्थितीत नसतो. ऐक नाही, पण मी काय भांडणार नव्हते तिच्याशी. पण आता काय उपयोग आहे? गॉड, कुठे असेल रे ती आदित्य? मला तर ती पुन्हा पुन्हा जीव द्यायला गेली होती ना, तेच आठवतंय. आपण पुन्हा पुन्हा तेच बोलतोय का मेघना? कारण आपण खूप घाबरलो आणि आपल्याला काही सुचत नाहीये. मग आपल्याला घाबरून नाही चालणार, आपण काहीही करून तिला शोधून काढूया. बघ कुठे काही चिठ्ठी वगैरे लिहिलेली दिसते का? मेघना. हा, आता कळतं केवढं गंभीर होतं. तुम्हाला सारखं सांगायचा प्रयत्न करत होतीस आणि मी आपण तिला समजावणार होतो, सावरून घेणार होतो, पण हे सगळं इतकं औचितपणे घडलंय की लागला असेल तिच्या जीवाला. मेघना, मी एकदा जीव वाचवलाय तिचा, पण आता माझ्याच मुळे तिच्या जीवाला धोका नाही ना निर्माण झालाय?